यानंतरची आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या आज रत्नागिरी दौऱ्यावर निघालेले आहेत. साई रिसॉर्टच्या कारवाईच्या पाठपुराव्यासाठी ते रत्नागिरीमध्ये जाणार आहेत. आज रत्नागिरी पोलीस अनिल परब यांच्या विरोधात झालेल्या FIR मध्ये आपलं स्टेटमेंट घेणार असून अनिल परब यांना हिशोब द्यावा लागणार असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. मुरुड इथल्या साई रिसॉर्टनं CRZ च्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. आता रत्नागिरीला जाण्यासाठी ठाणे स्टेशनवरून ट्रेन पकडत आहे. आज रत्नागिरी येथे पोलीस माझं स्टेटमेंट घेणार आहे. अनिल परबनी जे फ्रॉड फोर्जरी चिटिंग केलं, अनधिकृत रिसॉर्ट बांधला आहे, त्यावर मी जी तक्रार केली होती FIR दाखल झाली आहे. आज स्टेटमेंट होणार आणि अनिल परबचा हिशोब घेतला जाणार.